नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं आपल्या आजच्या यूट्यूबच्या स्पेशल पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहिलं असेल की सकाळपासून अपेक्षेप्रमाणे निफ्टीनं बाउन्स बॅक घेतलेला, परंतु जोरदार बाउन्स बॅक होता. त्याप्रमाणे बँक निफ्टी काही परफॉर्म करत नव्हती निफ्टीच्या मनाने, परंतु पाहूया उद्याच्या कंडिशन्स आपल्याला काय दिसतात. मंगळवारी मार्केट काय राहू शकतं, कॉलमध्ये का पुटमध्ये पोझिशन बनणार का शांत राहिलेलं उत्तम पडेल, हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहायचा प्रयत्न करूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करेल मी. याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, आजचं क्लोजिंग आहे 18,100, ओके 18,101 इथे निफ्टी आज क्लोज झालेली आहे. आणि ह्या कंडिशन्समध्ये जर तुम्ही ते ऑब्झर्व करायला गेला तर एक गोष्ट बघा की इथे निफ्टीला आता जी 18,200 आहे ती महत्वाची रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करेल, आणि खाली 17,750 हा महत्वाचा सपोर्ट. म्हणजे इथपासून आपल्याला नॉर्मली वर 250 पॉईंट खाली 250 पॉईंट मिळत आहेत, जर तुम्ही थोडा पोझिशनल व्ह्यू घेत आहे 3-4 दिवसाचा तर. परंतु इनकेस जर तुम्हाला उद्या इंट्राडेसाठी विचार करायचा आहे तर काय, तर त्या लेवल्सही आपण इथे काढायचा प्रयत्न करूया. इंट्राडेमध्ये जर मी उद्या विचार करतोय तर मला इथे एक गोष्ट अशी जाणवली याच्यामध्ये की 18,101 जे क्लोजिंग याच्यामध्ये, बघा थोड्या लेवल्स मी तुम्हाला अजून झूम इन करून दाखवतो याच्यामध्ये मोस्टली, की 17,800 ही महत्वाची लेवल्स याच्यामध्ये राहील. 18,200 इथे अजूनही मार्केट स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे माझ्यामध्ये, ओके इथे बघा छान रेजिस्टन्स आहे. जरी उद्या 18,100 वरती तो जायचा प्रयत्न केला तर सगळ्यात आधी 18,150 क्विक रेजिस्टन्स लागेल, आणि त्यानंतर 18,200 टेस्ट करेल. शक्यता कमी आहे की 18,200 वरती जाऊन तो क्लोजिंग देऊ शकतो. आणि महत्वाची लेवल याच्यामध्ये जर बघितलं तर 18,101 च्या खाली जर तो 18,060 ब्रेक करतोय तर 18,000 सपोर्ट घेईल, आणि 18,000 जर ब्रेक केला तर खाली 17,800 इथपर्यंत खालील तो 18,800 ही महत्वाची खाली सपोर्ट झोन याच्यामध्ये दिसतोय. तर त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे पण चान्स आहे उद्याच्या कंडिशनला. मोस्टली सकाळी थोडा तो पॉझिटिव्ह पण दाखवू शकतो, रेंज बाउंड ओपनिंग देईल, त्याच्यानंतर तो पुन्हा पडायची शक्यता आहे. परंतु आपला बायस अजून पण निगेटिव्हच आहे मार्केटवर का, हेही तुम्हाला मी आता सांगतो याच्यामध्ये, ओके. हे झालं निफ्टीचं, आता आपण थोडं बँक निफ्टीला चेक करूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय का हे तुम्हाला याच्यामध्ये मला दाखवायचं आहे, ओके. चला बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला, डेली कॅन्डल्स आहे त्याच्यामध्ये. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा की बँक निफ्टीमध्ये पण बऱ्यापैकी सेम तसं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, आणि बँक निफ्टीमध्ये मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली याच्यामध्ये की आज पूर्णपणे एक इन्सायडर कॅन्डल बनवला आहे त्याने, ओके. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 42,582 आजचं क्लोजिंग आहे. माझ्या मते उद्या 42,700 हा रेजिस्टन्स क्विक दिसतो याच्यामध्ये, आणि खाली 42,100 ही तुमच्यासाठी महत्वाची स्ट्रॉंग सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे थोडं पोझिशनलसाठी. कारण आज थोडा तो मोस्टली बघायला गेला तर इनसाइडर आहे तो, दोन्ही साईडला उद्या दाखवू शकतो. वर साईड जरी गेला तरी खूप मोठी रॅली मिळणार नाही का हे तुम्हाला दाखवतो. इंट्राडेवाल्यांसाठी तर थोडं लक्ष ठेवा याच्यामध्ये. इंट्राडेमध्ये जर पोझिशन बनवायची आपल्याला तर काय याच्यामध्ये पाहायला मिळेल हे आपण इथे थोडं चेक करूया, ओके. हे बघा छान प्रकारे इथे तुम्हाला दिसेल आजच्या लेवल्स आहेत की मोस्टली तो टॉप करून पुन्हा खालच्या दिशेने येत होता, ओके. आणि एक गोष्ट तुम्हाला दिसेल इथे बघा, छानपैकी डाऊन साईड आहे याच्यामध्ये, एक बाउन्स बॅक घेतलेला आहे, ती लेवलच उद्या त्याच्यासाठी एक सपोर्ट म्हणून असणार आहे. माझ्या मते उद्या 42,750 इथे थोडा सपोर्ट मार्केटला असेल. क्विक 42,750 ही स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, आणि 42,800 ही टर्निंग पॉईंट असेल. 42,800 वरती गेला तर आणखीन एक मोठा स्पाईक मार्केटमध्ये पाहायला मिळेल, कारण ह्या लेवलला थोडा इकडे रेझिस्टन्स पण आहे, ओके. 42,750 वरती आपण विचार करायचं जायचं का नाही ते, आणि खाली जर विचार करायचं 42,000 खाली गेलं तर पुन्हा एकदा शॉर्ट साईडला तुम्हाला ट्रेड बनायला दिसतील. लक्षात ठेवा बँक निफ्टीवर थोडं लक्षात ठेवा, कारण उद्या फिन निफ्टीची पण एक्सपायरी आहे. कारण फिन निफ्टीमुळे थोडं उद्या बँक निफ्टीमध्ये वॉलेटिलिटी मिळणार आहे आपल्याला, त्यामुळे थोडं लक्ष राहू द्या. उद्याचा दिवस तो खेळवायची शक्यता जास्त आहे. 42,000 खाली आपण पूर्णपणे बेरिश असणार आहोत, आणि 42,750 वर आपण थोडं पुन्हा शॉर्ट टर्मसाठी बुलिश होऊ शकतो. क्लोजिंग दिलं तर उद्या लक्षात ठेवा, उद्याचं क्लोजिंग इम्पॉर्टंट असेल. आता याच्याबरोबरच आपल्याला हे समजलं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स. आता आपण काही स्टॉक्सची चर्चा करूया. जर मार्केट पडतंय तर ह्या स्टॉक, दोन स्टॉक्सवर लक्ष द्या. मार्केट वर जात आहे तर दोन बाईंग साईडच्या स्टॉक्सवर लक्ष द्या. ज्या लेवल्स देईल त्याच्यावरच फोकस करा. इन केस त्या स्टॉकमध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन होईल तर त्यांना निग्लेक्ट करायचे तुम्हाला. तर चला याच्यामधला पहिला स्टॉक आम्हाला असा दिसतोय, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओके. SBI लाईफचा स्टॉक आहे. आज आपल्याला, तुम्ही जर बघितलं आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण हा स्टॉक आपण सकाळी दिला होता, छान प्रकारे त्यांनी रॅली दाखवली होती, बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये छान प्रॉफिटसी काढले असतील, ओके. 1,306 आजचं क्लोजिंग आहे. 1,312 वर तुम्हाला याच्यामध्ये एंट्री मारायला प्रयत्न करायचा आहे. कुठला खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे, तुम्ही तुमचं अनालिसिस स्वतःचं करा.
याच्यामध्ये 1213 वर तुम्हाला तो 1225 आणि 1245 पर्यंत रॅली दाखवू शकतो SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. ओके, याच्यानंतर ना दुसरा स्टॉक आहे बाईंग साईडला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. महिंद्रामध्ये पण आम्हाला बऱ्याच दिवसांमधून एक ब्रेकआउट भेटतोय आणि तो दिसतोय की 1320 वर 1350 पर्यंत आपल्याला तो रॅली दाखवू शकतो. इथे बघा छान आज मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनलेले आहेत आणि ह्या जोरदार रॅली दाखवू शकतात. मार्केट बुलिश राहते तर ह्या दोन स्टॉक्सवर लक्ष द्या. इनकेस मार्केट आज पडलं डाऊमध्ये काही निगेटिव्ह न्यूज येते तर ह्या दोन स्टॉक्सवर तुम्हाला फोकस करायचं आहे उद्याच्यासाठी. तर ह्याच्यामधला हा जो पहिला स्टॉक आहे तो आहे ग्लँड फार्मा लिमिटेड. ओके, ग्लँड फार्मा लिमिटेड हा स्टॉक आहे फार्मा सेक्टरचा. याच्यामध्ये जर बघायला गेला तुम्ही तर पुन्हा तो लाईफ टाईम लो ब्रेक करायच्या तयारीत आहे. आल्यापासून पडतोय 1558 लो लेवल आहे, 1555 खाली तुम्हाला तो डाऊनसाईडला शॉर्ट सेलला भेटेल. सेल बिलो 1555 अगदी 1500 पर्यंत येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने जाईल. इंट्राडे मध्ये विचार करतोय आपण तर 3-5% आरामामध्ये अशा स्टॉक्समध्ये मिळतात. 3% भेटले प्रॉफिट घ्या निघून जावा. ओके, याच्यानंतर ना पुढचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड हे नाव आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये पण 356 लेवल आहे. याच्यामध्ये पण तो वरच्या दिशेने जाईल वाटलं होतं सकाळी, पुन्हा खाली येतोय. 355 खाली जर उद्या भेटतोय तो तुम्हाला तर तुम्हाला तो नॉर्मली पुन्हा एकदा 335-340 ह्या लेवल दाखवू शकतो. तर मित्रांनो दोन्ही स्टॉक्सवर लक्ष ठेवा आणि मोस्टली निफ्टी बँक निफ्टीवर लक्ष ठेवा. तुम्हाला इकडे जोरदार कंडिशन्स भेटतील, जोरदार आपल्याला लेवल्स मिळायची शक्यता याच्यामध्ये. निफ्टीचं पण आपण त्याच्यामध्येच बोललो होतो. निफ्टीमध्ये पण आपल्याला 18200 वर आपण स्ट्रॉंग बुलिश बनूया आणि 17750 खाली आपण पुन्हा बेरिश बनूया. आणि ह्या रेंजमध्ये काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितले. आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल. तसेच तुम्हाला जर अशाच प्रकारे इन डेप्थमध्ये नॉलेज घ्यायचं असेल तर आजच आमच्या टीमशी संपर्क साधा. 8802809090 हा नंबर नोट डाऊन करा. 9-5 या वेळेत कधीही कॉल करून तुम्ही चर्चा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, पुणे आणि मुंबईमध्ये वर्कशॉप आपण घेऊन येतोय पुन्हा ह्या महिन्याच्या एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये. जे पण इच्छुक आहेत लाईव्ह शिकण्यासाठी त्यांनी आज संपर्क साधा. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता अशा स्पेशल मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.